टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब खूप दिवस प्रतीक्षेत असलेले विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे की आयोगाने हा जो सिलेबस आहे हा सिलेबस आता अपडेटेड केलेला आहे. याच अगोदर आपण गट अचा सुद्धा सिलेबस बघितलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. तर गट बचा ग्रुप बीचा जो सिलेबस आहे तो एकंदरीत कशाप्रकारे आहे, परीक्षा पद्धती कशी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात. तर अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर ऑफिसर ग्रुप बी अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट 2017 याची स्थापना करण्यात आली. परीक्षेचे टप्पे काय राहणार आहेत, लेखी परीक्षा 200 गुण, मुलाखत राहणार आहे 50 गुण. परीक्षा योजना कशाप्रकारे होणार आहे आणि सब्जेक्ट कोणकोणते असणार आहेत तेसुद्धा आपण बघून घेणार आहात. तर विषय सांकेतांक आहे मराठी राहणार आहे, सामान्य ज्ञान राहणार आहे, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, समाज कल्याण अध्ययनवरती किंवा सोशल वर्कशी रिलेटेड त्याच्यामध्ये प्रश्न राहणार आहेत, माध्यम राहणार आहे मराठी, प्रश्न संख्या 100, गुण 200, कालावधी 1 तास, दर्जा राहणार आहे पदवीस्तराचा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी राहणार आहे, ऑब्जेक्टिव्ह बेस मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, नंतर नकारात्मक गुणदान पद्धतीसुद्धा आपल्याला समजून घ्यायची आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित राहणार आहे. तर अभ्यासक्रम प्रथमतः आपण समजून घेणार आहोत मराठी सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व समाज कल्याण अध्ययन या विषयामध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश असेल. आता याच्यामध्ये मराठी पूर्व जो गट अ होता त्याच्यामध्ये इंग्लिशसुद्धा होतं, परंतु याच्यामध्ये इंग्लिश नाही आहे, मराठी आहे. मराठीमधलं जेवढंही तुमचं व्याकरण आहे मोरावाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे यांच्या बुक्समधून तुम्ही करून घ्यायचं आहे. सामान्य अध्ययन GS वेगवेगळे टॉपिक किंवा सब्जेक्ट आहेत ते आपण समजून घेऊ. कला शाखेतील घटक आहेत आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला पाहायचा 1857 उठावापासून ते 1990 पर्यंतचा. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यपद्धती व ग्राम प्रशासन म्हणजेच राज्यशास्त्र आणि इतिहास भूगोल. नंतर आहे विज्ञान व अभियांत्रिकीमध्ये काय काय विचारण्यात येणार आहे, वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन, विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाचे पूर्वगृहितके, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक ज्ञान, आधुनिकीकरण व विज्ञान, आधुनिकीकरण म्हणजे काय, आधुनिकीकरणाचे प्रकार, आधुनिकीकरण व भारत, समस्या व उपाय मॉडर्नायझेशन, जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती, वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम, भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय, उदाहरणार्थ ऊर्जा समस्या, अन्नधान्य समस्या, लोकसंख्या समस्या, पर्यावरण समस्या, शैक्षणिक समस्या, गृहनिर्माण समस्या, परिवहन समस्या, संपर्कविषयक समस्या, लोकस्वास्थ्य इत्यादी. जेव्हा अर्थव्यवस्था मीन्स इकॉनॉमी, भारतीय आयात निर्यात जे भारतातील एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट आहे त्याविषयी माहिती, राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी ग्रामीण बँकाची भूमिका कशाप्रकारची आहे, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. जो अर्थसंकल्प होणार आहे किंवा अर्थसंकल्प कशाप्रकारे असतो त्याच्याविषयी संपूर्ण नॉलेज असणे अत्यावश्यक आहे. किमती वाढवण्याचे कारणे व उपाय, जे किंमत निर्धारण आहे ते कशाप्रकारे होते किंवा MSP कशाप्रकारे ठरवण्यात येते, जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी, राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक इत्यादी. तुम्हाला 8 महिने ते 1 वर्षाचं जे जागतिक तसेच भारतीय चालू घडामोडी आहेत, करंट अफेअर तुम्हाला वाचून घ्यायचं आहे.
नंतर आहे 3 नंबर, बुद्धिमापन विषयक प्रश्न. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. तर बुद्धिमापनचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला यूट्यूबवरून चांगल्या प्रकारे सोर्स मिळून जाईल. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत किंवा क्वेश्चन सोडवलेले आहेत बुद्धिमत्तेचे, ते तुम्ही केले तर बेटर राहणार आहे. नंतर 4 नंबरचं आहे समाज कल्याण अध्ययन. आता इथं सोशल वर्कशी रिलेटेड काही त्यांनी सब टॉपिक दिलेले आहेत. समाजकार्याचा इतिहास व तत्त्वज्ञान, मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्वाचा विकास, याच्यामध्ये जे मानसशास्त्र आहे तेसुद्धा थोड्याफार प्रमाणात आहे. समाज कल्याण प्रशासन, सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन कशाप्रकारे चालते त्याविषयी व्यवस्थितरित्या तुम्हाला माहिती असणे अत्यावश्यक आहे. पोस्टकार्ड वगैरे एक्सेट्रा. नेक्स्ट आहे सामाजिक सुरक्षा विषयक कायदे. जे काही समाज सुरक्षा विषयक कायदे आहेत अंमलबजावणी, त्याची अंमलबजावणी नागरी हक्क संरक्षण अधिनियम हा आहे 1955 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989, नंतर आहे बालकामगार कायदा, इत्यादी जेवढेही कायदे आहेत सोशल वर्कशी रिलेटेड ते तुम्ही करायला पाहिजेत. नंतर आहे 5 नंबर, भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना. नेक्स्ट आहे समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र. जे काही समाजकार्याशी संबंधित समाजशास्त्र आहे किंवा अर्थशास्त्र आहे याचा इत्यंभूत माहिती असणे अत्यावश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण ग्रुप बी इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचा सिलेबस संपूर्णरित्या बघितलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.